गिरीशजी आणि माझी ओळख ही जवळजवळ 40-45 वर्षापेक्षा जास्त. ज्यावेळेला मी विद्यार्थी कार्यकर्ता होतो विद्यार्थी परिषदेचा मुंबईमध्ये, त्यावेळेला आमच्याकडे अभ्यास मंडळ नावाची जी कल्पना आहे, शिबिरं नावाची जी कल्पना आहे प्रामुख्याने वनवासी आदिवासी भागातली, त्यात त्यांना वक्ता म्हणून बोलवलं जायचं. आणि तेव्हापासून आम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अट्रॅक्शन आहे. नंतर मग खूपच प्रवास माझाही झाला, तर सगळ्या प्रवासात ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटत राहिले. एखादा माणूस कणभरी आयुष्यामध्ये बदलत नाही, कणभरी याचं मोठं उदाहरण आहे. म्हणजे समजा मी विद्यार्थी परिषद असताना पायजमा आणि झब्बा घालत होतो, तर निदान नंतर कंपनीचा डायरेक्टर झाल्यानंतर पॅन्ट शर्ट घालायला लागलो, पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये कणभरी बदल नाही. असं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व त्यांना पद्मश्री मिळाला हा त्यांच्या कार्याचा सत्कार आहेच. पण ते कार्य कोणी केलं, तर ते गिरीशजींनी केलं, त्यांच्या प्रेरणेमुळे झालं. आणि गेले त्यामुळे 5-6 वर्ष अशी शोधून शोधून देशभरातली व्यक्तिमत्व की पद्मश्री पद्मभूषण यासाठी येत आहेत, त्याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे. म्हणजे प्रत्येक वेळेच्या यादीमध्ये खरं म्हणजे ज्याला तेवढा वेळ आहे त्याने जाऊन गवता. गिरीशजींचा आमचा जुना परिचय इथे अनेक वेळेला आलो, त्यामुळे सत्कार झाला झाला. पण काही नवीन व्यक्तिमत्व जी दिसतात त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. मी गेल्या वर्षी राईबाई पोपरे होती, सुदैवाने त्यांचंही माझं खूप जवळीक, तर अशा व्यक्तिमत्वांना जाऊन भेटलं पाहिजे अशी सगळी व्यक्तिमत्व अलीकडच्या काळात असतात. सर, आत्ताच तुम्ही काही सूचना करत होता मधल्या काळामध्ये एक वादही झाला पद्म पुरस्कार. नाही, वाद होण्याचं काही कारण नाही, दोन गोष्टींचं मुळात काही संबंधही नाही. पद्मश्री त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळालेली आहे आणि महानगरपालिकेचं काम करते, त्यामुळे त्यांना पद्मश्री मिळाली. मग टॅक्स का भरावा लागतो, त्यांना पद्मश्री मिळाली मग हा वाढीव टॅक्स का, असे प्रश्न असण्याचं कारण नाही. ते पद्मश्री गिरीश प्रभुणे जसे आहेत तसे गिरीश प्रभुणे नावाचे नागरिक आहेत. पण महानगरपालिकेने याच्यामध्ये काही चुकीचं असेसमेंट केलं असेल तर त्याची रिअसेसमेंटची ऑर्डर त्यांनी काढली पाहिजे. त्यानंतरही जो टॅक्स येईल तो माफ करण्याचे अधिकार महानगरपालिकेला नसतात. त्यांनी नगरविकासला एक फाईल पाठवायची असते, नगरविकासनेसुद्धा कॅबिनेट नोट तयार करायची असते. आपल्या राज्यामध्ये ही गोष्ट चांगली आहे की 1 रुपयाचीसुद्धा सूट कोणाला द्यायची असेल तर त्याला बॅक रेफरन्स लागतो, लॉजिक लागतं आणि कॅबिनेटने त्याला ओके करायला लागतं. होईल काय अडचण नाही.